आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। आज आलेल्या अहवालानुसार अंबरनाथमधील 22 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। त्यामुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 6552 झाली आहे। आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबरनाथ पूर्वेतील 16 तर अंबरनाथ पश्चिममधील 6 रहिवाशांचा समावेश आहे। आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबरनाथ पूर्वेतील वडवली विभागातील शक्तिकृपा अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, शिवमंदिर रोड येथील डेलिया मायफ्लॉवर गार्डनमधील एका रहिवाशाची, नवरीनगर येथील रॉयल पार्कमधील एका रहिवाशाची, खेर विभाग येथील पॉलिवरीमधील एका रहिवाशाची, कांजई येथील सोम अपार्टमेंटमधील 2 रहिवाशांची, बीकामी रोड येथील आनंद विहारमधील एका रहिवाशाची, सूर्योदय सोसायटीजवळील सचिन अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, कांजई विभाग येथील केवी अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, बीकामी रोड येथील हरिओम पार्कमधील एका रहिवाशाची, शिवाजीनगर पोलीस स्टेशनजवळील यशवंत सोसायटीमधील एका रहिवाशाची, ऑक्सफर्ड येथील एका रहिवाशाची, रॉयल पार्कमधील एका रहिवाशाची, ग्रीन सिटी येथील विश्वजित मेंडोजमधील 3 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर अंबरनाथ पश्चिममधील वांद्रापाडा येथील चंद्रदर्शन अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, कोसगाव येथील पनवेलकर कॅम्पसमधील एका रहिवाशाची, कल्याण बदलापूर रोड येथील ITI कॉलेजजवळील एका रहिवाशाची, हनुमान मंदिरजवळील तुलसी निवासाळ्यातील एका रहिवाशाची, गाडगेनगर येथील एका रहिवाशाची आणि सर्वोदयनगरमधील शिथिल बिल्डिंग येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर आज पॉझिटिव्ह आलेल्या 22 रहिवाशांमुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 6552 झाली आहे। तर आतापर्यंत 5935 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत तर 381 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत। तर आतापर्यंत 236 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।